बातमी आहे महाभ्रष्टाचाराची. हा भ्रष्टाचार थोडा थोडका नाहीये तर तब्बल 350 कोटींचा आहे. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास खात्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या एमकेएन मराठीच्या वृत्तावर आयआयटी पवईच्या अहवालानं अधिकृततेची मोहर उमटवली. त्यामुळे आता या विभागातल्या अधिकाऱ्यांवर, सचिवांवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जातोय. या प्रकरणात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आता जोर धरतीये. सार्वजनिक बांधकाम विभागातला सर्वात मोठा भ्रष्टाचार. कोट्यवधी रुपयांची कामं झालीच नसल्याचा धक्कादायक खुलासा. आश्रमशाळा आणि रस्ते आहेत केवळ कागदावरच. कामं झाली नसतानाही करोडो रुपयांची बिलं झाली अदा. आयआयटी पवईच्या अहवालालाही वाटाण्याच्या अक्षता. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील झोपले होते का? होय, अत्यंत जबाबदारीनं आम्ही ही विधानं करत आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागातला हा आहे सर्वात मोठा भ्रष्टाचार. 2012 ते 2015 दरम्यान जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात ठक्कर बाप्पा योजनेतला हा भ्रष्टाचार आहे. पालघर तालुक्यातल्या केवळ एका तालुक्यात 350 कोटींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली आहेत. विचार करा, राज्यभराचा भ्रष्टाचाराचा आकडा किती मोठा असेल तो. वाडा तालुक्यातल्या कामांमध्ये थोडा थोडका नव्हे तर तब्बल 350 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज आहे. आणि मंडळी, हे आम्ही म्हणत नाहीये तर आयआयटी पवईच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शन रिपोर्ट वरून हे दिसून येत आहे. आयआयटी पवईने दिलेल्या अहवालाच्या प्रती एमकेएन मराठीच्या हाती लागल्या. यामध्ये अतिशय ठळकपणे झालेली कामं, अस्तित्वात असलेली कामं आणि त्यांचा दर्जा यावर आयआयटी पवईने शेरे दिले. आणि यामध्ये अनेक कामं झालीच नसल्याचं समोर आले. हे आम्ही नाही, हा आयआयटी पवईचा अहवाल म्हणतोय. एवढंच नाही तर यात न केलेल्या कामांबद्दल संबंधित ठेकेदाराला करोडो रुपयांची बिलं देण्यात आली. विचार करा मंडळी, केवळ विक्रमगड तालुक्यात 303 कामांपैकी 108 कामं केवळ कागदोपत्री, 94 कामं दर्जाहीन आणि 57 कामं दखल न घेण्याजोगी असतील तर राज्यभरातलं चित्र काय असेल? यालाच जर आपण विकास म्हणत असू आणि त्याचे ढोल पिटत असू तर असा विकास सत्ताधाऱ्यांनाच लखला हो. आता हे काय प्रकरण नेमकं आहे तेही तुम्हाला आम्ही सांगतोय. वाडा तालुक्यात आश्रम शाळा, वसतिगृह, विविध पाड्यांना जोडणारे रस्ते अशी मोठ्या प्रमाणात कामं सुरू करण्यात आली. आदिवासी विकास खातं आणि सार्वजनिक बांधकाम खातं अशा दोन्ही खात्यांकडून ही कामं होणं अपेक्षित होत, पण प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी कामं झालीच नाही. बरं, कामं झाली नाहीत ती नाहीत, पण न झालेल्या कामांचे पैसेही देण्यात आले. ही रक्कम थोडी थोडकी नाही तर तब्बल 350 कोटींपर्यंत पोहोचते. हा सगळा प्रकार सर्वप्रथम एमकेएन मराठीनं उघडकीस आणला आहे. खरं तर या संदर्भात आम्ही वेळोवेळी आवाज उठवलाय आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा भ्रष्टाचार उजेडात आणलाय. याची दखल घेत राज्य शासनानं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन एजन्सी म्हणून आयआयटी पवईची नेमणूक केली. आणि मंडळी, आयआयटी पवईच्या अहवालात सार्वजनिक बांधकाम खातं आणि आदिवासी विकास विभागाचं पितळ उघडं पडलं. आयआयटी पवईनं प्रत्येक तालुक्यात केलेल्या कामांची पाहणी करून सविस्तर अहवाल राज्य शासनाला दिला. त्यांनी दिलेल्या केवळ विक्रमगड तालुक्याचा अहवाल आपण
उदाहरणादाखल पाहूया. यात नमूद केल्यानुसार 303 कामांपैकी तब्बल 108 कामं प्रत्यक्षात जागेवर नसल्याची धक्कादायक माहिती आहे. आदिवासी आश्रमशाळा, पाणी पुरवठा योजना, वसतिगृह, पंप हाऊस, रस्ते हे सगळं मंडळी आहे, पण कागदावरच. अगदी 2 लाखांच्या कामांपासून ते 20 लाखांपर्यंतची कामं झाली खरी, पण ती केवळ कागदोपत्री. त्या कामांची बिलं मात्र कागदोपत्रीच नाही तर प्रत्यक्षात दिली गेली आहे. विक्रमगड तालुक्यातल्या 57 कामांचा दर्जा एवढा भयानक खराब आहे की त्याबाबत कोणताही शेरा द्यायला IIT पवईनं साफ नकार दिला. 94 कामं हे दर्जा नसलेली कामं म्हणूनही त्यांनी जाहीर केली आहेत. बरं, IIT पवईनं हा अहवाल दिल्यानंतर राज्य शासनानं यावर काहीही कारवाई केलेली नाहीये, हे त्याहूनही धक्कादायक. हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आणि आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले, पण कारवाईच्या नावानं काहीही झालेलं नाहीये. यामध्ये दक्षता गुण नियंत्रण समितीची भूमिकाही संशयास्पद वाटते. या समितीनं अस्तित्वात नसलेल्या कामांची गुणवत्ता कशी तपासली आणि नेमका काय अहवाल दिला हे गुलदस्त्यात आहे. ही समिती सरकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांच्यातल्या संगनमताशिवाय आणि आर्थिक हितसंबंधांशिवाय एवढा मोठा भ्रष्टाचार होणं शक्य नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं. 100 कोटीचा भ्रष्टाचार ह्या विक्रमगड तालुक्यामध्ये झालेला आहे आणि तो उघडकीस व्हावा किंवा आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा यासाठी आम्ही 1-4 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं. ह्या उपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांनी, आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आणि हाच विषय माननीय रुपेशदादा म्हात्रे चौगुले साहेब, आमदार चौगुले साहेब यांनी हा अधिवेशनामध्ये सुद्धा मुद्दा मांडला गेला. तरीसुद्धा ज्या गोष्टीची आम्हाला आतुरतेने वाट बघावी लागत होती की जे सरकारचं म्हणणं होतं की पारदर्शक कारभार, आम्हाला असं वाटलं होतं की कुठेतरी आता पारदर्शक कारभाराची आम्हाला एक चावूळ लागेल आणि आम्हाला न्याय मिळेल, परंतु पारदर्शक कारभाराची व्याख्या काय आहे ही आम्हाला आजपर्यंत सापडली नाही. म्हणून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी, मला असं एक सांगावंसं वाटतं की आपल्या न्यूज चॅनलनी एक घोषणा करावी विक्रमगड तालुक्यासाठी की एक चांगला रस्ता दाखवावा आणि कोटी रुपये बक्षीस मिळवावं, तरीसुद्धा आपले पैसे वाचतील, कारण एकही चांगला रस्ता खेड्यापाड्यातील असेल किंवा मेन रस्ता असेल तो तुम्हाला बघायला मिळणार नाही. एवढंच नाही तर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा या भ्रष्टाचाराला आशीर्वाद आहे की काय अशी शंका घ्यायला देखील जागा आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर राजकीय वरदहस्त असेल तर काय होऊ शकतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण. IIT पवईच्या रिपोर्ट नंतर ही अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर या खात्याचे तत्कालीन मंत्री विष्णू सावरा आणि चंद्रकांत दादा पाटील यांचेही हात भ्रष्टाचारानं बरबटले नसतील असं कसं म्हणता येईल असा प्रश्नच आहे. 1-2 नाही तर तब्बल 5 तालुक्यातल्या सर्वच गावांमध्ये एवढ्या सुनियोजितपणे भ्रष्टाचार होत असेल तर त्यामागे असलेलं रॅकेट किती मोठं असेल आणि किती सुनियोजित पद्धतीनं ते काम करत असेल याचा आपण केवळ अंदाजच लावू शकतो. या काळात भ्रष्टाचारात बरबटलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या या प्रमोशनवर होत असतील तर मंत्र्यांकडे संशयाची सुई वळल्याशिवाय राहत नाही. कारण एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल IIT सारख्या संस्थेनं देऊनही कारवाईच्या नावानं प्रकल्प अधिकारी, प्रधान सचिव आणि मंत्री मूग गिळून गप्प कसे राहू शकतात. तुमच्या आमच्या आकलनाच्या हे सगळं पलीकडचं आहे, याला आपण विकास म्हणणार आहोत. त्यामुळेच MKN मराठी काही प्रश्न उपस्थित करते. IIT पवई संस्थेनं दिलेला अहवाल शासन न्यायालयात सादर करणार का? भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय देणाऱ्या सर्वांवर कारवाईची हिंमत शासन दाखवणार का? चंद्रकांत दादा पाटील आणि विष्णू सावरा यांची SIT कडून चौकशी नव सरकार करणार का? केवळ विक्रमगड तालुक्यात 303 कामांपैकी 108 कामं केवळ कागदोपत्री, 94 कामं दर्जाहीन आणि 57 कामं दखल न घेण्याजोगी असतील तर राज्यभरातलं चित्र काय असेल? यालाच जर आपण विकास म्हणत असू आणि त्याचे ढोल पिटत असू तर असा विकास सत्ताधाऱ्यांनाच लखला भो.
ब्युरो रिपोर्ट, एमकेएन मराठी, मुंबई।